निवडणूक विधानसभेची असो वा लोकसभेची, आपल्याकडील राजकारण काही मुद्द्यांभोवतीच फिरत असतात. आरक्षणाचा प्रश्न किंवा वाढत्या शहरीकरणाचा, नक्षलवाद असो किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या समस्या, निवडणूक आली की सारे राजकीय नेते, समीक्षक, पत्रकार याच विषयावर तावातावाने बोलू लागतात. पण त्या विषयांवर सखोल चर्चा कोण करणार? ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक अनोखा उपक्रम, तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित ज्वलंत विषयांवरील डॉक्युमेंटरी मालिका महाराष्ट्र काल आज आणि उद्या. आपल्या मालिकेतील पहिला विषय आहे आरक्षणाचं राजकारण. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेला, तर राष्ट्र मेला, तर राष्ट्र मराठ्याविना राष्ट्र गाडान चालला. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अग्रभागी असणाऱ्या सेनापती बापटांचे हे उद्गार म्हणजे आधुनिक महाराष्ट्राची अभंग ओवी. आपला महाराष्ट्र म्हणजे अन्य प्रांताहून वेगळाच. इथे जनांच्या शोकाचे मनाच्या श्लोकात रूपांतर झालेले दिसतं. लोकांच्या वेदनांचे वेद निर्माण झालेले दिसतात. त्यांनी अवघ्या इतिहासाला छेद दिला. मोगल आक्रमकांना तोडीस तोड उत्तर देऊन महाराष्ट्र धर्म वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज ही मराठी सामर्थ्याची राजमुद्रा, तर अटके पार झेंडे फडकावणारे मराठी वीर ही देशाच्या इतिहासावर उमटलेली नाममुद्रा. पण आता सगळी परिस्थिती बदलली. कधी काळी पराधीनता झुगारण्याची बंडखोरी करणारा, भारताला आधार देणारा महाराष्ट्र आता राखीव जागांच्या आखीव रेखीव जंजाळात गुंतला. आरक्षणाच्या संरक्षणाची सगळ्यांनाच गरज वाटू लागली. तमाम मराठमोळ्या माणसांना जणू इतिहासाचा विसर पडलाय आणि सवलतींचा आधार घेण्याचा रोगच साठला. आजकाल आरक्षणाच्या मागणीसाठी डझनावरी मोठ्या जाती पंथ धर्मांनी एल्गार पुकारलेला दिसतोय. तेही एक वेळ ठीक होत, पण आरक्षणाच्या आंदोलनातून जाती जमातींमध्ये संघर्ष निर्माण होणे योग्य आहे का याचा कुणीच विचार करताना दिसत नाही. एकेकाळी मराठा तितुका मेळवावा असे बोलले जात होत, परंतु आता मराठा तितुका खेळवावा असे काहीसे सुरू आहे. धनगर विरुद्ध आदिवासी, मराठा समाजाच्या मनात पोटदुखी सुरू झालेली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण केले जात आहे. खरं तर मराठा आरक्षणाला मी कधी विरोध केलेला नाही. पक्षाची माझी जी भूमिका जी आहे, जी शरद पवार साहेबांची भूमिका आहे, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला जे काही द्यायचं असेल ते द्या, हीच भूमिका आम्ही फक्त मांडली. पुरोगामी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र देशी कधी नव्हे तेवढी आरक्षणाच्या राजकारणाला प्रतिष्ठा मिळत चालली. पूर्वी जाता जात नाही ती जात अशी म्हण होती, पण आता दुसऱ्या जातींवर कुरगुडी करेल तीच खरी जात असे नवे समीकरण दृढ होताना दिसतंय. अर्थात त्यामागील कारणांचाही आपण विचार केला पाहिजे. शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणामुळे मध्यमवर्गीयांना सुद्धा उच्च शिक्षणात आरक्षण गरजेचे बनले आहे. पूर्वी राखीव जागांची सवलत फक्त नोकरीसाठी उपयुक्त ठरायची, आता जात पहिलीच्या वर्गापासून महत्वाची ठरते त्याला सामान्य माणसे जबाबदार नाही, तर आरक्षणाचे राजकारण करणारे राजकारणी जबाबदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही ओबीसी मध्ये, हा आमचा मूळ मुद्दा आहे. धनगर समाज कोणाचे अधिकार ओढून घेण्याकरता आरक्षण मागत नाही. आमच्या मुलांना मुलींना केंद्र सरकारचा कोणताही लाभ मिळणार नाही. महाराष्ट्रातील मराठा समाज माझ्याशिवाय दुसरा कोणाला श्रेय देणार नाही. जातीच्या आधारावर राखीव जागा मिळवणे हा जणू विकासाचा एकमेव मार्ग असावा अशी भावना सध्या समाजाच्या सर्व थरात पसरत आहे. राजकीय पक्षांसोबत
जाती जातींच्या संघटनांचे झेंडे खांद्यावर घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अवघ्या भारतवर्षाला पुरोगामीपणाचे धडे देणाऱ्या महाराष्ट्रात असे का व्हावे? आमचं सरकार ज्यांना आम्हाला काही देणं लागतं त्या सरकारचा आम्ही निषेध आणि हा मुंडन करून तेरवीचा कार्यक्रम आणि गोड जेवणाचा कार्यक्रम आज आम्ही साजरा करतो. आम्ही वारंवार आमच्या लोकांनी मागणी केली की आम्ही आदिवासी आहो, आमची एक जमात आहे आणि या जमातीला तुम्ही आदिवासीच्या सवलती लागू केल्या पाहिजे. पण महाराष्ट्रात हा राजकीय बळी, या जातीचा राजकीय बळी बळी घेऊन या राज्यकर्त्यांनी आम्हाला एसटीच्या आरक्षणापासून दूर ठेवलेला आहे. अर्वाचीन भारताच्या इतिहासात जातीभेद संपुष्टात आणणारी खरी चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. 10व्या 11व्या शतकापासून नाथ संप्रदाय असो, दत्त संप्रदाय असो किंवा महानुभाव संप्रदाय, या साऱ्यांनी स्त्री शूद्राधिकांना मोक्षाचा अधिकार देऊन सामाजिक क्रांतीची पायाभरणी केली होती. त्यावर वारकरी चळवळीने समतेवर आधारित लोकधर्माची उभारणी केली आणि आध्यात्मिक लोकशाहीची पताका फडकवली. सकळांसी येथे आहे अधिकार असे गरजून सांगणाऱ्या संतांनी 18 पगड जाती जमातीतील लहान थोरांना, आया बायांना जगण्याचे भान दिले, आयुष्याचे ज्ञान दिले, म्हणून महाराष्ट्राचे कल्याण झाले होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. जाती व्यवस्था नाकारणाऱ्या महाराष्ट्रात जातीचे महत्व वाढवणाऱ्या संस्था वाढत आहेत, त्यांचे राजकीय महत्व वाढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये या जातीय संघटनांना जवळ घेण्याची अक्षरशः रस्सीखेच सुरू आहे. मुस्लिम आणि मराठा समाजातल्या मुलांची मागणी अशी होती की आमच्यामध्ये सुद्धा गरीब कुटुंब आहे, त्या कुटुंबातल्या मुलांना सुद्धा आम्ही काही कोणाचं काढून घ्यावं म्हणत नाही, फक्त शिक्षणाची, ज्ञान संपादन करण्याची आणि नोकरी प्राप्त करण्याची संधी ही आम्हाला त्या ठिकाणी देण्याच्यासाठी सगळ्या बाजूने समृद्ध असलेला मराठा समाजाला आता आरक्षणाची गरज भासते हे कुठेतरी आमच्या सर्व ओबीसींसाठी चिंतेची बाब आहे आणि सर्व ओबीसी आता एकवटतो आहे आणि निश्चितच यांना येत्या विधानसभेत त्याचा उत्तर प्रतिबिंब मिळेल. आरक्षण या शब्दातच रक्षणाचे आश्वासन आहे. म्हणून असेल कदाचित आपल्याकडे दुर्बल मागास जातींसह सक्षम वा सत्ताधारी जातींनाही आरक्षण हवे असेल. त्यात मुस्लिम, ख्रिश्चन वा बौद्ध धर्मातील लोकही मागे नाहीत. त्यांना ज्या शिक्षण वा नोकरीच्या हक्कासाठी हे आरक्षण हवे आहे, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी राखीव जागांची गरज आहे, ते काम जर गेल्या 6 दशकात झाले असते तर हा जातीच्या राजकारणाचा गोंधळच उडाला नसता. हमारी ये समझ में नहीं आता कि कांग्रेस बार बार ऐसी गलती क्यों करती है कि इलेक्शन के जब होने वाले होते हैं तभी उनको मुसलमानों के रिजर्वेशन की बात याद आती है. 2012 में उन्होंने देखा कि इसका नतीजा बहुत भयानक निकला यूपी के अंदर, जब सलमान खुर्शीद साहब ने 4.5% जस्ट इलेक्शन अनाउंस होने से कुछ घंटे पहले किया था. उसके बाद हमने देखा कि लोकसभा के इलेक्शन के अंदर भी इस तरह की बात चली और एक दूसरा सप्लीमेंट्री मैनिफेस्टो की बात चली, उसका भी बहुत बुरा खामियाजा हुआ. महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी देशात सर्वप्रथम मागासवर्गीयांच्या न्याय मागण्यांसाठी आवाज उठवला होता. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करताना महात्मा फुले यांनी सगळ्याच मागासलेल्या जाती जमातींच्या लोकांना शैक्षणिक सवलती द्याव्यात अशी त्या काळातील इंग्रज सरकारकडे मागणी केली होती. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांनी प्रभावित झालेल्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानातील कारभारात आमूलाग्र बदल केले. मागासवर्गीयांसाठी शासकीय कारभारात पहिल्यांदा 50% राखीव जागांचे आरक्षण ठेवण्याचा निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये घेतला होता. त्या ऐतिहासिक निर्णयाने देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या जाती जमातींना आत्मभान मिळाले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक आणि सामाजिक लढा अधिक तीव्र होऊ शकला. गाव कुसाबाहेरील माणूस गावात आला पण सत्तेच्या परिघाबाहेर राहिला. आजही
जवळपास सर्वच राजकीय पक्षात दलित आदिवासी नेतृत्व फक्त दाखवण्यापुरतेच खरे तर शोभेसाठीच घेतले जाते. आपल्याकडे पावसाळा आल्यानंतर जसा पावशा पक्षी पेरते व्हा अशी हाक द्यायला लागतो, अगदी त्याच पद्धतीनं मागासवर्गीय जाती जमातींमधील हे नेते साधारणतः निवडणुकीच्या तोंडावर आपल्या जाती जमातींना जागे व्हा एक व्हा अशी हळी द्यायला लागतात, लढाईसाठी वातावरण तयार करतात. ही शासनता जोपर्यंत राहील तोपर्यंत आरक्षण हे राहील. महाराष्ट्रातील जातीय राजकारणाला खर तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सुरुवात झाली होती, पण मंडल आयोगाने येथील सारी जातीय समीकरणे बदलली. जनता पक्षाच्या सरकारच्या काळात 1978 मध्ये बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाने 1980 मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्यातील जातीचा निकष हा कळीचा मुद्दा ठरला. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींच्या आशा आकांक्षा फुलवल्या, पण गुजरात किंवा बिहार मध्ये जसे मंडल विरोधात आंदोलन भडकले होते तसे महाराष्ट्रात झाले नाही. मंडल आयोगाने 27.5% सवलतींची शिफारस केली होती, त्यामुळे महाराष्ट्रात प्रथमच ओबीसी चळवळीला आधार मिळाला. त्यामुळे मंडल आयोगाचा अहवाल हे प्रस्थापित मराठा नेतृत्वासमोर आव्हान म्हणून उभे राहिले होते. राज्य सरकारने आपले सर्व सामर्थ्य पणाला लावून मंडलच्या शिफारसी पद्धतशीरपणे टाळण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. इतक्या वर्षानंतर एकदा ज्यावेळेला मंडल आयोगाने या सगळ्या ओबीसी जातींना आपले दरवाजे उघडले तेव्हा स्वाभाविकपणे या सगळ्या ओबीसी जातीच आता राजकारणात सक्रिय होऊ मागत आहेत. आणि राजकारणात सक्रिय होणं याच्यात चांगला भाग आहे ना, याच्यात वाईट भाग काय? माझ्या समूहाला, माझ्या समाजाला, मी ज्या वर्गातून आलो, ज्या जातीतून आलो, त्या जातीला, त्या वर्गाला, त्या समाजाला सत्तेचा हिस्सा मिळाला पाहिजे, ही इतकी साधी मागणी आहे. दुसरा कुठचा धर्म जरी नसला तरी महाराष्ट्र आमचा धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये आमचं हिंदुत्व आहे. शिवसेनेने 1981 साली घेतलेल्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेला गोंजारून काँग्रेसमधील मराठा नेत्यांनी राजकारणाला वेगळे वळण देण्याचा चलाख निर्णय घेतला होता. एकीकडे मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर या मुद्द्यावरून अवघा समाज दुबंगला होता, तर दुसरीकडे मंडल विरुद्ध कमंडल असं वेगळं राजकारण महाराष्ट्रात आकारास येताना दिसत होत. दलित विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध मराठा अशा संघर्षाचे वातावरण निर्माण होण्याची भीती वाटत असताना 80च्या दशकात महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव वाढत गेला. त्या संघर्षाची परिणती बाबरी मशीद पडल्यानंतर भीषण जातीय दंगलीत झालेली दिसली होती. त्याचा फायदा 1995च्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युतीला झाला, पण प्रस्थापित मराठा नेतृत्वाने 1999 नंतरच्या 3ही विधानसभा निवडणुका जिंकून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार टिकवून ठेवले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढणं सोपं नाही हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाणतात. म्हणून मराठा आरक्षणापाठोपाठ मुस्लिम, लिंगायत आणि धनगरांना आरक्षण देण्याची ते भूमिका मांडतात. आरक्षणाच्या मुद्द्यावर आता जर सगळ्याच जाती जमाती आग्रही झाल्या तर राखीव या शब्दाचा अर्थच बदलत जाणार आहे, त्याचबरोबर बदलतील सारी राजकीय समीकरणे. कुठल्या तरी आणि काही प्रश्नांवरती बांधिलकी निर्माण करण्याची जी गरज आहे ती अजून पूर्ण केलेली नाही, आणि म्हणून हा समाज एकमेकाकडे शासक नजरेने त्या ठिकाणी पाहतो आहे.
ही शासनता जोपर्यंत राहील तोपर्यंत आरक्षण हे राहील. स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन होण्यापूर्वी राजकारणावर ब्राह्मण समाजाचे वर्चस्व होते, पण टिळक युग संपल्यानंतर ते वर्चस्व संपले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या टिळक अनुयायांनी वेगळी भूमिका घेतली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देत महाराष्ट्रातील सर्वच टिळक अनुयायांनी वेगळ्या वाटा स्वीकारल्या. एकीकडे हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मांडणी आणि उभारणी झाली, दुसरीकडे कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट चळवळीत ब्राह्मण आणि सारस्वत नेतृत्व आघाडीवर गेले. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वासाठी मराठ्यांना फारसा झगडा करावा लागला नव्हता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तर राजकारणाचं स्वरूपच बदललं होतं. आता इतिहासाचं चक्र उलटं फिरताना दिसतंय. ज्या आरक्षणाच्या विषयाला प्रस्थापित मराठा नेतृत्वाने आजवर राजकारणासाठी मनमानीपणे वापरलं, तेच आरक्षण आता आपलं रक्षण करेल असा भाबडा आशावाद या मराठा स्ट्रॉंगमनना वाटताना दिसतोय. पण जे पेरलं ते उगवायचं राहील काय? आरक्षणाचा मुद्दा हा आपल्याकडे नेहमी चर्चेत असतो, बऱ्याचदा वादाचा असतो. घरामध्ये त्या विषयावर चर्चा होते, तेवढीच राजकीय आखाड्यामध्ये सुद्धा त्या विषयावर चर्चा होते. आरक्षण राखीव जागा म्हटलं की लोक तावातावाने बोलत असतात, परंतु आमच्या घटनाकारांनी, राज्यघटना तयार करणाऱ्यांनी या आरक्षणाची जी तरतूद केलेली आहे त्यामागच्या भावना, त्यामागची एकूण मांडणी लक्षात घेण्याकडे फार कमी लोकांचा कल असतो. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर भारतात जाण्याचा योग आला, त्यावेळेस एक ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक संजयजी पांडे यांच्याशी बोलताना आरक्षणाचा एक वेगळाच पैलू नजरेसमोर आला. संजयजी एका विषयासंदर्भात बोलत असताना तिथल्या एकूणच जातीय समीकरणांविषयी आपले मतं व्यक्त करत असताना मला म्हणाले होते की ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये आरक्षणाच्या विषयी एका विशिष्ट वर्गाची भावना निर्माण व्हायला लागलेली आहे ती कमी झाली पाहिजे, कारण आरक्षणाच्या या एकूणच तरतुदीमुळे समाजातील असंतोष कमी होण्यासाठी खूप मोठी मदत झालेली आहे. जर आपल्या देशात आरक्षण नसतं तर या देशात गृहयुद्ध झालं असतं. आरक्षणाच्या माध्यमातून समाजातील मागासलेल्या वर्गाला उभं राहण्याचं बळ मिळालेलं होतं. आज एकूणच देशातील समस्या, नक्षलवादासारखी समस्या जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की समाजातला जो दबलेला मागासलेला वर्ग आहे हा वेगळ्या पद्धतीने प्रतिकार करण्यासाठी सज्ज होतोय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आरक्षणाचा मुद्दा विचारात घ्यावा लागणार आहे. आपण याच मालिकेमध्ये पुढच्या भागात बघूया नक्षलवादाचा सर्वंकष आढावा.